नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो, 10 एप्रिलला नेमकं काय होणार आहे? 10 एप्रिलला होणार आहेत आपल्या बऱ्याचशा बॅचेस सुरू. सुट्टीमध्ये म्हणजे शाळेला सुट्टी लागली आणि त्यानंतर मुलांना त्या सुट्टीमध्ये त्यांची जी सुट्टी आहे ती कशी सत्कारणी लागेल, त्यांच्यामध्ये मॅथ्स किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जर डेव्हलपमेंट हवा असेल तर सुट्टीमध्ये आपल्या बऱ्याचशा बॅचेस सुरू होतात. आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की तुम्ही त्या 10 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बॅचेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता का, कोणकोणत्या बॅचेस सुरू होत आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, टायमिंग काय आहे, फीज काय आहे, या सगळ्याबद्दल आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. सो बघा, जनरली आपल्याकडे ह्या 4 बॅचेस अवेलेबल आहेत. इंग्लिश रायटिंग बॅच, इंग्लिश रीडिंग बॅच, इंग्लिश स्पीकिंग बॅच आणि बेसिक ॲरिथमॅटिक कोर्स. आता याच्यामध्ये जो इंग्लिश स्पीकिंग बॅच आहे ही मात्र सुट्टीमध्ये होत नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता ही स्पीकिंगची बॅच आत्ता सुरू आहे. सो आता तुम्हाला पुढे जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये ही बॅच मिळू शकेल. त्याच्यासाठी तुम्ही येस अगोदरच मला कॉन्टॅक्ट करून तुमचं नाव रजिस्टर करून ठेवू शकता पुढे येणाऱ्या 3-4 महिन्यांनी होणाऱ्या बॅचसाठी. पण सुट्टीमध्ये मुलांसाठी खास करून आपण कोणकोणत्या बॅचेस सुरू करतो आहे, सो ऑफकोर्स पहिल्यांदा जी बॅच आहे इंग्लिश रायटिंग बॅच. इंग्लिश रायटिंग बॅच म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये तुमच्या मुलांना मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करता येतील. आता याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सॉरी, याच्यामध्ये तुम्हाला सगळे टेन्सेस, मॉडल्स, ग्रॅमर हे सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. इन शॉर्ट, तुम्ही कुठलंही मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कराल. अर्थात ह्या बॅचेसमध्ये, म्हणजे रायटिंगची बॅच जनरली जी आहे ती एकच असते, पण सुट्टीच्या दिवसामध्ये मी खास 2 बॅचेस केलेले आहेत. एक 4th स्टँडर्डच्या खालच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एक 5th स्टँडर्डच्या वरच्या विद्यार्थ्यांसाठी, अशा 2 स्वतंत्र बॅच आहेत. सो तुम्ही ह्या दोन्ही बॅचेससाठी, तुमचा विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मला त्याचं नाव, त्याची इयत्ता आणि कुठल्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवं आहे, रायटिंग बॅच फर्स्ट की सेकंड, लहान मुलांसाठी की मोठ्या, ते तुम्ही सांगू शकता. हा कॉन्टॅक्ट नंबर इथे आहे, ओके, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता इंग्लिश रायटिंग बॅचचं टायमिंग काय, हा दुसरा मुद्दा. टायमिंग आहे, 2 बॅचेस आहेत. एक रेग्युलर टायमिंग आहे जे संध्याकाळी 8:15 ते 9:15, जे मोठ्या मुलांसाठी आहे, 5वीच्या वरच्या मुलांसाठी. आणि एक टायमिंग आहे जे दुपारचं टायमिंग आहे. दुपारचं मी सध्या 12 हे टायमिंग फिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं फ्लेक्झिबल होऊ शकतं, पण दुपारचं टायमिंग असणार आहे दुसऱ्या बॅचसाठी, लहान मुलांची जी बॅच आहे. आता याच्यामध्ये फीज किती आहे, तर जी मोठ्यांची बॅच आहे त्याचं ड्युरेशन 2 महिने आहे, सो त्यांची फीज 2200 आहे. आणि जी छोट्यांची बॅच आहे त्यांचं ड्युरेशन जो कालावधी आहे तो 40 दिवसांचा आहे, त्यांची बॅचची फीज जी आहे ती 1500 आहे. कारण छोट्या मुलांना थोडंसं सिलॅबस कमी शिकवलं जाईल, मोठ्यांना सगळं ओवरऑल सगळंच शिकवलं जातं त्याच्यामध्ये. सो ही झाली इंग्लिश रायटिंग बॅच. त्यानंतर ऑफकोर्स इंग्लिश रीडिंग बॅच ही दर महिन्याला चालूच असते आणि आपण सुट्टीमध्ये सुद्धा तिला ब्रेक देत नाही आहोत. ऑलरेडी इंग्लिश रायटिंग तुमच्याकडे हे पोहोचण्यापूर्वीच, हे मी सांगायला खरं तर विसरलो, पण ऑलरेडी सुट्टीमध्ये जवळपास आत्ता हा व्हिडिओ शूट करत असताना आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप तयारसुद्धा झालेला आहे आणि इंग्लिश रायटिंग बॅचमध्ये ऑलमोस्ट 55 अधिक मुलांनी नाव एनरोल केलेलं आहे. रीडिंगमध्ये जसं डेफिनेटली दर महिन्याला चालूच असतं आणि ह्या बॅचेस ऑलरेडी 1 महिना अगोदरच फुल झालेले असतात. अर्थात सुट्टीचे दिवस आहेत म्हणून मी एक्स्ट्रा बॅचेस घेतो, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना ॲडमिशन घेता यावं. इंग्लिश रीडिंगची बॅचचं टायमिंग जे आहे ते 7:30 ते 8:15 जे रेग्युलर टायमिंग आहे आणि 1 महिन्याचा कोर्स आहे, 1500 फीज आहे, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इंग्लिश रीडिंगमध्ये आपण जनरली इंग्रजी वाचनच शिकवतो. जर तुमच्या मुलांना इंग्रजी वाचन जमत नसेल तर डेफिनेटली तुम्हाला 1 महिन्यामध्ये इंग्रजी वाचन करता येईल. त्यानंतर ऑफकोर्स 10 एप्रिल आणि खऱ्या अर्थाने एक नवीन बॅच मी लॉन्च करतो आहे, नवीन कोर्स, ज्याच्याबद्दल मी आवर्जून सांगतो आहे सगळ्या पालकांना की ही बॅच तुम्ही जरूर लावा. खास करून जे माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस लावतात त्याही विद्यार्थ्यांना मी सांगतो, पालकांना सांगतो की बेसिक ॲरिथमॅटिक कोर्स ही जी बॅच आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण काय होतं, मुलांचं जे गणित आहे, मॅथ्स, इंग्लिश तर तुमचं होईल, पण मॅथ्स जे आहे, बरीच मुलं जेव्हा वरच्या इयत्तांमध्ये जातात, 8वी म्हणा 9वी म्हणा 10वी, त्यावेळी त्यांचं बेसिक ॲरिथमॅटिक इतकं रॉंग असतं की त्यांना पुढे जाऊन गणित अवघड वाटायला लागतं. आता बेसिक ॲरिथमॅटिक म्हणजे काय असे बरेच जण विचारतात आणि मग मी जेव्हा सांगतो की बेसिक ॲरिथमॅटिक म्हणजे जनरली सगळे बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मी असं म्हटलं
की बऱ्याच जणांना वाटतं की बेरीज तर येते, भागाकार येतो, पण हा तुमचा गैरसमज आहे. बेरीज आणि वजाबाकी भागाकार जे नॉर्मल तुम्ही करता तेच तेवढंच पुरेसं नसतं, त्याच्यामध्ये खूप कठीणपणा असतो जो ओव्हरऑल त्यांना शिकवला जाईल ह्या एका महिन्यामध्ये. एका महिन्याची किंवा 40 दिवसांची बॅच, कारण हे पहिली बॅच आहे, 1000 रुपये फीज आहे आणि मी ही पहिली बॅच आहे म्हणून त्याचं मी ड्युरेशन फिक्स केलेलं नाही आहे, कारण मला मुलांना प्रॉपरली शिकवायचं आहे. कारण पहिली बॅच आहे, मला आयडिया नाही आहे किती थोडासा जास्त कालावधी लागणार आहे एका मुलांसाठी, आणि म्हणून मी ही पहिल्या बेसिक अरिथमॅटिक कोर्सचा कालावधी जरी सांगितला नसेल तरी तो समथिंग 35-40 डेज असणार आहे, 35 ते 40 दिवसांचा. फीज मात्र मी कमी ठेवलेली आहे याच्यासाठी की जास्तीत जास्त मुलांना या बेसिक अरिथमॅटिक कोर्सचा फायदा व्हावा. सो याची फीज 1000 रुपये आहे. सो आय होप तुमच्या जवळ हा जेव्हा व्हिडिओज येईल त्यावेळी तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरचा वापर करा, तुम्ही व्हॉट्सअप करा, त्याच्यावर तुम्ही स्टुडंटचं नाव आणि तुम्हाला यापैकी कोणत्या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे ते आवर्जून लिहा, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल. अर्थात तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल या कोर्सेस संदर्भात, म्हणजे मी तर आता सगळं सांगितलेलं आहेच, पण तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता. अर्थात संध्याकाळच्या टाईमला कृपया कोणी करू नका, कारण त्यावेळी आपल्या ऑनलाईन क्लासेस सुरू असतात आणि कॉल रिसीव करणं शक्य होत नाही. दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तुम्ही करू शकता, पण व्हॉट्सअप केलं तर जास्त अधिक चांगलं होईल. आणि त्यानंतर तुम्ही जरी तुम्हाला जर काही चौकशी करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. अँड आय होप जास्तीत जास्त विद्यार्थी या सगळ्या कोर्सेसचा अवश्य लाभ घेतील आणि तुमचं इंग्रजी गणित डेव्हलप करतील. धन्यवाद.